सोनी जी बहुत बहुत बधाई कि आप यहाँ पर आए। हम देखते हैं बहुत ब्यूटीफुल ब्यूटीफुल इनिशिएटिव के साथ आप जुड़े थे कभी वैक्सीनेशन एंड आज यहाँ पर डिस्ट्रीब्यूशन जितना हो सकता है हम सभी करते हैं। ये सब सब मिलके यहाँ पे ऐसा काम कर रहे हैं, मैं तो उसमें थोड़ा शरीक हुआ हूँ। बाला साहब नांदगांवकर जी, रीटा जी, इनकी इनकी बेटी हैं सृष्टि, एकलव्य फाउंडेशन, ये सब मिलके अन्नदान कर रहे हैं। मैं कहता हूँ इससे बड़ा दान क्या होगा। अभी आपने देखा एक उम्रदार महिला, उनको दिया कुछ तो वो मेरे पैर पड़ गए हैं। आप समझ सकते हैं कि अन्न किसी इंसान को क्या कर देता है। फिर मैं उनके झुके, मैंने उनके पैर पड़े तो मुझे मेरी आँखों में आंसू आ गए उस समय कि एक इंसान इस उम्र में मेरे पैर पड़ रहे हैं। तो मतलब अन्न ये जो काम कर रहे हैं ये कितना बड़ा काम कर रहे हैं कि अन्नदान लोगों को कर रहे हैं जिनके घरों में इस समय कोरोना चल रहा है। ऑब्वियसली हर कोई हमारे जैसे हम लोग स्टेबल हैं, लेकिन ऐसे लोग हैं जिनके घरों में काम हमारे पास भी ऑनेस्टली हमारे पास काम नहीं है, लेकिन कुछ है पहले। अब किसी घर में चूल्हा नहीं जल रहा, घर में काम नहीं हो रहा, डेली वेज वर्कर्स हैं, उनको ये सब मिल रहा है तो मैं उसका शरीक हुआ, मुझे बहुत ही खुशी है। खरं पाहता आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय सोनू निगमसाहेब या ठिकाणी आले, मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आणि एक उत्तम कार्यक्रम, आपण सौभाग्यवती शर्मिला ताई वहिनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसापासून आपण शिवडी आणि भायखळ्यामध्ये साधारण 10,000 घरांमध्ये अन्नधान्य वाटण्याचा कार्यक्रम घेतो आहोत। आणि आज त्या दिवशी कार्यक्रमाला वहिनी आले होते, अमित ठाकरे आले होते, आणि आज सोनू निगमसाहेब, रिटाताई वगैरे या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण एक मदत घरातल्या कुटुंबाला, कुटुंबातल्या माणसांनी भावानी बहिणीला दिलेली मदत अशा प्रकारचं करण्याचं प्रामाणिक भाईकाच्या रूपात भाईकामध्ये काल सुरू झालेलं आहे। आता दोन गेल्या हप्त्यामध्ये शिवडी चालू झाला होता आणि आता कार्यक्रम होतो याचा आनंद वाटतो मला। आपल्या जे जे होईल ते करायचं आहे, आपल्या साहेबांनी तसं सांगितलेलं आहे, समाजासाठी जे करता येईल ते करत राहा, जे समाजाला हवं ते द्या, असे देण्याचा आम्ही प्रयत्न। कालपासून एक गेल्या काही दिवसापासून एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की प्रत्येकजण महाविकास आघाडीतले स्वबळाची भाषा सुरू झालेली आहे, मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, याकडे आपण कसं पाहतो? नाही, विषय असा आहे की तो विषय त्यांचा, माझा काही विषय नाही, मला माझ्या पक्षाचाच विषय की आपण दुसऱ्या विषयावरती मी बोललेलं। महानगरपालिकेच्या दृष्टीने ही तयारी आपल्याला पूर्णपणे तयारी आपल्याला की आज नाही, आम्ही सतत करत असतो कार्यक्रम, नवीन कार्यक्रम आहेत। फक्त कोरोनाच्या महामारीमुळे आम्ही शक्यतो लोक एकमेकांपासून टाळत होतो, पण आता मुंबईतली तशी परिस्थिती सुधारते म्हणून हे कार्यक्रम आपण घेतोय। जर मुंबईची परिस्थिती भयानक असली तर कार्यक्रम आम्ही सुरू दिना पण मी बोलवलं असतं, कारण शेवटी सर सलामा तो पकडी पाच असला त्याच्यामुळे थँक्यू, आभारी आहे। आ रहे हैं जो सब अपनी कोशिश कर रहे हैं, सभी कृपया करून कोणीही गडबड करू नका, सर्वांनी रांगे द्या, मी पण